नमस्कार, मास्टर किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिखा फाफडा। ही पटकन होणारी रेसिपी आहे, तर कशी बनवायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। तिखट फाफडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य। मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे, नंतर एक चमचा तेल, एक चमचा ओवा, चिमूटभर सोडा आणि एक छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि एक छोटा चमचा मीठ घेतलं आहे, ते आपण चवीनुसार घेतो आहे। चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया। प्रथम मी अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे, ते मी ह्या बाउलमध्ये घेते, चाळून घेतलेलं आहे मी ते। त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, आता आपण अर्धा कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे ओवा, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हळद, त्यानंतर एक छोटासा चमचा चिली फ्लेक्स, त्यानंतर एक चिमूटभर मी सोडा घेतला आहे आणि शेवटला मी टाकलं आहे एक चमचा तेल। हे आता आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचे। तेल आपण बेसन पिठाला असं चोळून घ्यायचे। हे बघा मोठ वळते। आता आपण थोडं थोडं पाणी टाकायचं याच्यात। आपल्याला एकदम घट्ट पीठ मळायचे। हे बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, जास्त पातळ नाही, एकदम असं कडक मळलं आहे आपण। आता आपण छोटे छोटे गोळे करू याचे। हे बघा आता आपण चपातीसारखं लाटून घेऊ। आपण गोल चपातीसारखं लाटून घेऊ आणि मग एकसारखे आपण फाफडा करू। एकदम पातळ लाटायचे। आता आपण लाटलं आहे आणि आता आपण सुरीनी करून घेऊया। एकदम सोपी पद्धत आणि पटकन होणारी। हे बघा किती छान झाले बघा। आता आपण हे एकीकडे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, आता आपण तळून घेऊया। हे बघा झाले आहेत, आता आपण काढून घेऊया। हे बघा
अजून पण घ्या, टाकून घेते मी. किती पटकन निघाले हे बा, अजिबात तुटले नाही, काही नाही, छान. आता आपण दुसऱ्या साईडने पलटून हे झाले आहेत. आता आपण काढून घेऊया. मस्तपैकी झाले आहेत एकदम. आता आपण मिरच्या तळून घेऊया. तळून घेतले आपण मस्तपैकी, त्याबरोबर सॉस पण खाऊ शकता तुम्ही. आता मस्त पावसाच्या वातावरणामध्ये एकदम गरम गरम भजी फाफडा खायला खूप छान लागेल. आता पण फाफड्याची रेसिपी झाली आहे, कसा झाला आहे ते तुम्ही बघा. आणि आता माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.